माझं पार्सल खासदार म्हणून दिल्लीला जाईल, बीडला नाही, असं प्रत्युत्तर आमदार राम सातपुते यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना दिला. माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस तालुक्याचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी रविवारी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी आमदार राम सातपुते यांच्यावर जोरदार टीका केली. एका रात्रीत विजयदादांच्या सांगण्यावरून याला आमदार बनवलं, आता बीडला याचं पार्सल पाठवण्याचं सुद्धा धमक आमच्यात आहे. दरम्यान सोमवारी भाजपचे आमदार राम सातपुते यांना माध्यमानं मोहिते पाटील यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी, माझ्या आई वडिलांनी सोलापूर जिल्ह्यात रक्त सांडलंय, अनेक वर्ष इथला ऊस तोडलाय, त्यामुळं मी सोलापूरचाच आहे आणि माझं पार्सल हे बीडला नाही तर सोलापूरकर दिल्लीला खासदार म्हणून पाठवतील, ही धमक सोलापूरकरांमध्ये असल्याचं उत्तर त्यांनी दिलं. मी याला टीका म्हणणार नाही, प्रामुख्यानं हा ही धमकी समजतो मी, आणि ही धमकी त्या ठिकाणी एका गरिबाच्या मुलाला एका धंदाणग्या लोकांनी दिलेली आहे. गरीब परिवारात जन्माला आलो आहे ही आमची चूक आहे का? गरीब परिवारात जन्माला आलो आहे, माझ्या आईवडिलांनी ऊसतोडीचं काम केलं आहे, ही आमची चूक आहे का? या ठिकाणी आमचे मान्य आहे मला की या मातीमध्ये माझ्या आईवडिलांनी ऊसतोडीसाठी आले होते, या मातीची सेवा केली, रक्त सांडलं, इथं घाम सांडला आहे. त्यामुळे एका ऊसतोड कामगाराचा मुलगा एका सामान्य परिवारात आलेला जन्माला आलेला कार्यकर्ता इथपर्यंत आला आहे, याचा त्रास कदाचित यांना होत असेल. त्यामुळं माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही गरिबाला हिनवू नका.